आजकाल दिवस असो वा रात्र कुणालाच कसली भीती वाटत नाही, ते न घाबरता असं काही करतात, पण यामध्ये आपणच सावधानताही बाळगायला हवी। कारण इथे पाहू शकता तर कार चालकाला जास्तच मस्ती होती, त्याने झेब्रा क्रॉसिंगवर त्याची गाडी थांबवली आणि त्यालाच त्याची मस्ती अंगलट आली। कारण व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ट्रॅफिक सिग्नल तोडून एक कार चालक झेब्रा क्रॉसिंगवर आपली कार थांबवतो। यावेळी पादचाऱ्यांना चालण्यासाठी सिग्नल ग्रीन होतो, पण झेब्रा क्रॉसिंगच्या मधोमध कार उभी असलेली पाहून पादचाऱ्यांनी कार चालकाचा योग्य धडा शिकवला। पादचारी चक्क गाडीवर चढून रस्ता ओलांडताना दिसत आहे। यामध्ये तरुणीही न घाबरता थेट गाडीच्या टप्पावर पाय देत रस्ता पार केलाय। गाडी चालकाने जरा जास्तच हुशारकी दाखवली होती, पण त्यालाच ती अंगलट आली। त्याला चांगलाच धडा इथे शिकवला गेलाय। सगळेच हळूहळू त्याच्या गाडीवर पाय देऊन जाऊ लागल्याने त्याची गाडी त्याने मागे घेतली। हा व्हिडिओ ॲट फन व्हायरल व्हिडिओज नावाच्या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आलेला आहे, ज्याला 140,000+ अधिक लाईक्स मिळाले। या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की पादचाऱ्यांनी योग्य काम केले, असं सर्वत्र झाले तर नियम मोडणारे लवकरच सुधारतील। व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा।